हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण न्यू टॉपिक डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला देखील माहीत असेल तर ओमकार सर यांची मीटिंग झाली होती NYC ची. तर याच्यामध्ये सोमनाथ दादा देखील आले होते आणि ओमकार सर आणि आपण सगळ्यांनी देखील विद्यार्थ्यांचे जे पॉईंट्स आहेत ते आपण सगळ्यांनी ऐकले असतील. स्ट्रेंथ कमी होती, 200 ते 250 फक्त विद्यार्थी होते, तर ती स्ट्रेंथ वाढवण्याची गरज आहे. ओमकार सर बोलले आहेत की परत आपण एक मीटिंग घेऊया आणि जर जे 1200 लोकांना अजून चान्स नाही भेटला काल, कारण की फार वेळ चालली होती मीटिंग आपली, तर मग पुढच्या वेळेस त्यांना देखील चान्स देण्यात येईल. तर मग एक गुगल फॉर्म क्रिएट केला आहे ओमकार सरांनी NYC करून, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे. तर एक्झामिनेशन ऑनलाईन प्रकारे घ्यावी किंवा ऑफलाईन प्रकारे घ्यावी याबद्दलचं, तर मग तुमचं जे पण वोट्स असतील, तुमचं जे पण तुम्हाला जसं वाटत असेल की एक्झामिनेशन अशा प्रकारे कंडक्ट करावी ऑनलाईन प्रकारे किंवा ऑफलाईन प्रकारे, तर मग तुम्ही तुमचं नक्की वोट त्याच्यामध्ये द्या. त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, गुगल फॉर्मची लिंक आहे ती. तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि ही जी लिंक आहे ती देखील तुम्ही नक्की सगळ्यांमध्ये शेअर करा गुगल फॉर्मची. तर काय होईल आता बऱ्यापैकी मुलांचं आपल्याला देखील अजून कळून जाईल की ऑनलाईन एक्झामिनेशन्समध्ये त्यांचं इंटरेस्ट आहे का ऑफलाईन एक्झामिनेशन्समध्ये. तर मग तशा प्रकारे ओमकार सर पुढे जाऊन मग हे VC ना महेशाकडे सरांना याचं निवेदन करतील आणि मग जास्त प्रमाणात ऑनलाईन एक्झामिनेशनचं असेल जे विद्यार्थ्यांचा देखील जो पक्ष आहे तो थोडा स्ट्रॉंग होईल. मग आपला ऑफलाईन एक्झामिनेशन्सला विरोध का? तर मागच्या वेळेस देखील एक्झामिनेशन्सला फार लेट झालं. जेव्हा एक्झामिनेशन्स घ्यायचे युनिव्हर्सिटीला तेव्हा त्यांनी घेतले नाही, त्याच्यामुळे 1.5 ते 2 महिने एक्झामिनेशन जे आहेत ते लेट झाल्या. तर त्याचा दुष्परिणाम म्हणूनच आपले जे आता आहेत ते पुढे एक्झामिनेशन्स होऊ शकतात. तर हे असं होऊ नये यासाठी आपण एक्झामिनेशन्स ऑनलाईन घ्यावेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर मग तुम्ही देखील तुमच्या ज्या पण मागण्या असतील किंवा तुमचे जे पण प्रॉब्लेम्स असतील नक्की शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये देखील शेअर करा, किंवा स्टुडंट डिमांडचा ग्रुप जो आहे त्या ग्रुपची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. तर मग तुम्ही तिथे देखील जाऊन नक्की तुमचे जे पण डाऊट्स असतील, तुमचे जे पण डिमांड्स असतील तुम्ही नक्की शेअर करा. तर मग मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.